తలయా శగరం అంటావు గారు चला फील्डिंग लाऊंगे प्लीज दिलीप पाटे उद्या लवकर या जरा नेरूळ पॅकर्स बावी ची स्पर्धा है चला सामना सुरू करा टाइमिंग अलर्ट असणार आहे 20 मिनिट सामना सुरू करा लगेच नेरूळा फाइटर्स तो पहिला चेंडू जाते लॉन्ग स्टॉप कडे आणि हा इशारा आलाय चौकार ना खूप सारे शुभेच्छा आले त्यांना आम्ही धन्यवाद देतोय तर मॅच कडे जरूर वळणार आहोत गोलंदाज आपण इथे पाहतोय प्रवीण नलावडे सामना व्हेरी इम्पॉर्टंट आहे पहिल्या फेरीतील सामने समाप्त झाल्यानंतर आपण सेकंड राउंड पाहतो आज ग्रुप ए आणि बी चे सामने इथे पाहिले उद्या ग्रुप सी आणि ग्रुप डी असतील आज एकूण 7 सामने पाहिले उद्या 5 सामने राउंड विकेट ना चेंडू काहीसा खाली राहिला ड्राइव करण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे क्षेत्रशी उभा आहे सिंगल मिळणार धावफलक पुढे सरकेल एकूण धावा इथे धावफलकावरती 5 बॅटिंग करणारा संघ आपण इथे पाहतोय नेरूळ फायटर्स ने टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी बॅटिंग राउंड विकेट ना फटका बनवला आणि हा अप्रतिम फटका पंच इशारा करतील लॉन्ग ऑफ च्या डोक्यावरून सुपर स्ट्रोक टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य आणि आणखीन एक चौकार फलंदाज खेळतो स्ट्रायकर एंडला कुशल मात्र्या पहिल्या सामन्यामध्ये कुशलने खूप चांगली कामगिरी केली आणि आता हा सामना इम्पॉर्टंट आहे संघ पुढे सरकलाय नेरूळ फायटर्स संघाने इथे प्रथम फलंदाजी एकूण धावा इथे 15 पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर राउंड विकेट ना चेंडू काहीसा खाली राहिलाय बॅट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि इथे आपण पाहतोय पंच इशारा करतील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा त्या फलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली तर 15 धावा आहेत प्रवीण धावा दिल्या 15 नेरूळ पॅकर्स आणि नेरूळ फायटर्स यांच्यामध्ये होणारी फाईट आहे नेरूळ गाव चषक 2022 ची स्पर्धा NRB स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय तर प्रवीण नलावडेने दिल्या धावा 15 पहिल्या सत्रामध्ये खेळणारा संघ नेरूळ फायटर्स टॉस त्याने जिंकलाय आज दिवसभर आपण स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केली आणि आपण इथे पाहतोय आता मात्र
नेरूल फाइटर्सला। चला एकत्र येण्याची परवानगी नाही आहे, थोड़ा फास्ट खेळा। उद्या या स्पर्धेतील पहिला सामना 9:30 ला सुरू होणार आहे, 9:30 वाजता उद्या पहिला सामना असेल। ग्रुप श्री आणि ग्रुप डी चा आम्ही संघनायकांना ही विनंती करतोय। तर उद्या सकाळी ग्रुप दोनच आहेत, मात्र उद्या सकाळी सर्वांना 9:30 ला हजर राहायचं। 4 वाजेपर्यंत सामना संपवायचे, स्पर्धा संपूर्ण ही विनंती आहे। उद्या 9:30 वाजता आपण उपस्थित राहा। व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला जरूर माहिती पोहोचवली जाईल। चांगल्या लढतीचा आनंद घेताना क्रिकेटचे रसिक, क्रिकेटचे चाहते वर्ग। आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 15 धावा। दिलीप पाटील सरांना आम्ही यापूर्वी ऐकलं, बऱ्या पहिल्यांदाच आम्ही त्यांना लाईव्ह पाहिलं, मायक्रोफोनवर ऐकलं होतं, मात्र आज जे इंटरटेनमेंट केलं सोमनाथ पाटील प्रथमेश आम्हाला सांगताना कधी विसरणार नाही आहे। ही त्यांची गुणवत्ता, त्यांचा क्लास आहे, प्रदीर्घ वर्षाचा अनुभव, तेजस, ताकदीचा प्रचंड वापर। कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, सी मारेशी लगत, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतो आणि दावेसाठी संघर्ष पाहिला आपण। बघा थ्रो खराब, तिसरी दावेसाठी प्रयत्न। आता एक एक धाव खूप महत्वाची असेल। 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय, एकूण धावा येते 18। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, 4 षटकांचा सामना आहे। गोलंदाज तेजस लेपकर पहिल्या षटकामध्ये 15, सामना आपण पाहायला मिळतोय नेरूल फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ नेरूल पॅकर्स। धाडसी निर्णय ज्याला म्हटलं जातं, टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना संघ। स्लोअर वन चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ओ सुपर, खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू पकडलाय। क्षेत्ररक्षक होते आपण पाहतोय नेरूल पॅकर्सचे अमोल, संपूर्ण झोकून दिलं चेंडू अडवण्यासाठी अमोलनं। तितक्या वेगानं धाव सुद्धा पूर्ण केला, 2 संघ पोहोचलाय, 21 धावा येते 20-0। चांगला क्रिकेट एन्जॉय करताना सर्व, क्रिकेटचा चाहता वर्ग। तेजस लेपकर पुन्हा एकदा पुढचा चेंडू, स्लोअर वन चेंडू ड्राईव्ह करते लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक सज्ज, तिकडे सिंगल पूर्ण झाल्या। पहिल्या सत्रामध्ये खेळणारा नेरूल फायटर संघ टॉस ज्याने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीला प्राधान्य। आज दिवसभर खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट सर्वांनी एन्जॉय केला, आज मेजवानीचा बिर्याणीचा आनंद सर्वांनी घेतला, तब्बल दसतपाडी सर 50 किलो बिर्याणी। उद्या हनुमान जयंती, उद्या कदाचित फ्रूट असतील, उद्या उपवास सुद्धा आहे, उद्या वेज शाकाहारी असेल। बजरंग बली हनुमान शक्तीचे प्रतीक। मॅच कडे जरूर वळणार आहोत, 21 धावा येते 22। गोलंदाज तयार तेजस, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव, चेंडूची लाईन पहिली, शॉर्ट सिलेक्शन होतं, चेंडू बॅट वर आला नाही आणि हा चेंडू आपण इथे पाहिलं डॉट बॉल। संघाची धावसंख्या 21 धावा 22 रन्स। पहिल्या षटकामध्ये आपण इथे धावा पाहिल्या 15 आणि आता सेकंड ओव्हर समोर खेळण्यासाठी उभा आहे बॅट्समन नेरूल फायटर्स कडून कुशल म्हात्रे। आदळलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आणि 2 षटकांचा खेळ समाप्त। 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 21 धावा आहे त्या 22। ओव्हर टू डी जे।
इथे पाहिलं बॅट्समन चेंडूची भाषा ओळखली होती मात्र कनेक्ट करू शकला नाही. आपण इथे पाहतो ऑनसिंग पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न गोलंदाज होता अमोल म्हात्रे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू द्यायचे लगेच अमोल म्हात्रेला. आपण इथे पाहतोय 5 वाजून वेळ आपण इथे पाहिली तर 44 मिनिट सायंकाळचे 17:45. न्यू फायटर्स विरुद्ध नेरूळ फायटर्स विरुद्ध सुरुवातीचे आपण पाहिलं दोन्ही ओपनिंग ब्लास्टर नेरूळ पॅकर्स हा संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय. प्रेक्षकांसाठी शामी याने उद्या 9:30 उपस्थित राहायचं ही आम्ही आपल्याला विनंती करू. अमोल म्हात्रे 2 चेंडूमध्ये 1 डॉट 1 षटकार पाहिला. तिसरा चेंडू बघा गती कमी केलं. सुरुवातीचा चेंडू खराब फेकला होता त्याचा फायदा उठवला फलंदाजानं आणि त्यानंतर जी लयबद्धता आणली विविधता दाखवल्या आणि आपल्या भात्यातील चांगल्या चेंडूचा वापर केला आणि आपली कलात्मकता इथे सिद्ध केली गोलंदाजानं. आता टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला ड्राईव्ह करतोय बॅकवर्ड थर्ड बँडकडे चेंडू चाललाय. 2 धावेसाठी प्रयत्न चेंडू अडवतोय. वेल टेकन टू वेल. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय आणि आता हळुवारपणे कुठे का होईना धावसंख्येला आकार मिळेल आणि संघाची धावसंख्या 30:30. एकूण धावसंख्या आहे ते 30. चांगला क्रिकेटचा एन्जॉय करताना आपण संघाच्या पाठीराखेला पाहतोय अमोल म्हात्रे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे पाहिला. चेंडू डॉट बॉल. 31:30. तर चेंडू काहीसा खाली राहिला. आता बघा हा डॉट बॉल. तर सागर मांडवकर याच्यानंतर सामना शेवटचा सामना आजच्या दिवसात येईल. शिवशंभो 11 आणि झोटिंग देव. तर या सामन्याचे नाणेफेकते आमचे जयवंतजी पाटील. या सामन्याचे नाणेफेकते आणि विनंती करतो कृपया टॉस करायचं. याच्यानंतर दोन्ही कॅप्टन दिलीप पाटील आहेत. झोटिंग देवचा कॅप्टन शिवशंभो. शिवशंभो 11 आणि झोटिंग देव. बोलस नेम म्हात्रे. तर चौथं षटक आपण इथे पाहतोय. गोलंदाज झालाय. अंपायर सिग्नल नो बॉल. चेंडू फ्री हिटचा असेल. तर नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. जयवंतजी पाटील यांना विनंती करेन आपण टॉस करायचे. मॅच असेल 4 षटकांचा. सामना 4 षटकांचा असेल. तर हा चेंडू अवांतर इथे यस. संघाची धावसंख्या आपण पाहूया 32. फ्री इट कंटिन्यू. मोठा फटका वन्स अगेन. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फ्री इट कंटिन्यू असेल. तर दोन्ही संघनायकाला टॉस केलं जाईल. या झोटिंग. राजाला बसण्या आता. तर आजच्या दिवसातला शेवटचा सामना ठिकाणी झोटिंग देव विरुद्ध शिवशंभो 11
दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत बघूया। तर विनंती करतो जयवंतजी पाटील यांचे शुभ हस्ते आजचा शेवटचा सामना या ठिकाणी टॉस करते जयवंतजी पाटील। आणि टॉस जिंकला या ठिकाणी शिवशंभो, काय निर्णय? आम्ही फलंदाजी करू। फलंदाजी करण्यात कितपर्यंत धावा जमणार, कारण आता शेवटचा सामना आहे? कमीत कमी 50 धावा जोडू आम्ही। आणि मागच्या सामन्यात झोटिंग देवचा जो तुम्ही बघितला बॅटिंगचा कहर अतिशय जबरदस्त धावा कुठल्या होत्या, तर त्यांना तर या आयोजनाबद्दल आपण काय म्हणणार? नक्कीच सुंदर आयोजन आहे, असं दरवर्षी आयोजन झाले पाहिजे। धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक। तर याच्यानंतर दिलीपजी पाटील ज्याने स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेतली आहे, ते झोटिंग देवचे एक जबरदस्त कर्णधार। आणि तर दिलीप पाटील टॉस आपल्या मनाविरुद्ध लागलं आहे, त्यांनी तुम्हाला त्यांना कितीपर्यंत रोखाल? त्यांना मी 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही पहिला सामना हरल्यामुळे आम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे अस्तित्व टिकवण्यासाठी। नक्कीच, म्हणजे तुमच्या अस्तित्वाची लढत आहे, कारण प्रत्येक संघाने 2 कमीत कमी सामने जिंकायला पाहिजे। तर तुम्हाला हे आयोजन, तुम्ही नक्कीच आयोजनाबद्दल 2 शब्द सांगा। प्रथमतः मी या सर्व 8 संघाचं अभिनंदन करेन, कारण त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आहे त्याच्यामुळे स्पर्धा पार पाडण्यात आम्हाला यश लाभत आहे। उद्याचा अंतिम दिवस असेल, कारण उद्याच्या दिवशी फक्त 5 मॅचेस ठेवलेले आहेत, कारण आज जेवढ्या मॅचेस संपवायच्या आहे ते आम्ही प्रयत्न केलेला आहे, कारण जेणेकरून 4 वाजेपर्यंत ह्या स्पर्धा पार पाडायचे, कारण उद्या हनुमान जयंती असल्यामुळे सर्वांना लवकर घाई असते जायची, तर त्यामुळे आम्ही ही स्पर्धा 5 वाजेपर्यंत संपवायचा प्रयत्न करू। आणि या सर्वांचं जर व्यवस्थित सहकार्य राहिलं आजच्या दिवसाप्रमाणे तर निश्चितच ही स्पर्धा यशस्वी होईल अशी मला आशा आहे। धन्यवाद दिलीप पाटील, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅच। शेवटचा सामना असेल तर सर्व 8 संघांना उद्या विनंती असेल, कृपया शार्पली 9:30 इथं टच व्हायचं, कारण उद्या शेवटचा दिवस आहे हनुमंताचा जय, कारण नेरुळगावमध्ये जे हनुमान जयंती असते अतिशय धूमधडाक्यात असते बघूया। कमीत कमी 5 वाजेमध्ये सगळा हा समारोप म्हणजे पारदर्शक डिस्ट्रीब्युशन सोहळा जो आहे संपला पाहिजे बघूया, जेणेकरून सामना स्पीडअप करा। सर्व संघांना विनंती असेल 8 संघांना त्वरित म्हणजे 9:30 उद्या बरोबर शार्पली आपण इथं अटेंड करायचं आहे। यस नक्कीच, मॅच कडे वळणार आहोत। एकूण धावा इथे दाफलकावर 41, मात्र बॅट्समन इथे आउट। व्हाइट बॉल, आतापर्यंत अवांतर चेंडू आले या षटकामध्ये, 5 अवांतर चेंडू।
तो सिंगल मिळणार पहिले सत्राचा खेळ आपण इथे पाहिला आतापर्यंत दसल पाटील सर 10 चेंडू फेकले गोलंदाजाने दहा चेंडू फेकले आतापर्यंत दहा म्हणजे एक ओवर तुम्हाला एक्स्ट्रा दिली चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज हॅलो हॅलो चेक तर पहिलं सत्र इथे समाप्त झालेत एकूण धावा इथे धावफलकावरती 45-46 करायचे सामना जिंकायचा असेल तर नेरूळ पॅकर्स चला स्पीड अप करा स्पीड अप क्षेत्ररक्षण लावून घ्या अजूनही एक सामना खेळायचे आपण याची नोंद घ्या नेरूळ पॅकर्स चला कृपया सहकार्य करा अजूनही आपल्याला एक मॅच खेळायचे नेरूळ पॅकर्स प्रवीण नलावडे प्रवीण नलावडे जरा लवकर जावा सलामीची जोडी ताबडतोब तुमची मैदानात पाठवा अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे तसेच जोटिंग देव नेरूळ संघाला विनंती करण्यात येते त्यांनी पॅव्हिलियन कक्षाशी संपर्क पॅव्हिलियन कक्षामध्ये यायचे त्यांना बसण्यासाठी इकडे स्टँड आहेत आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ताबडतोब ही मॅच संपल्या संपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच 46 करायचे विजयासाठी नेरूळ पॅकर्स या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच आणि बॅट्समन पाठवा कारण अजूनही एक सामना खेळायचे 6 वाजलेत आम्ही आपल्याला विनंती करतोय हॅलो प्रदीप 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 ठाकूर क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब टाइमपास करू नका तुम्ही आरामात येऊ नका प्लीज सहकार्य करा पाऊणे 6 वाजलेत मीटिंग घेऊन बसू नका प्रवीण नलावडे सलामीची जोडी पाठवा प्रवीण नलावडे नंदेश भगत क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज सहकार्य करा आपल्याला एक मॅच अजूनही खेळवायची आहे 55 विनंती करण्यात येते की त्यांनी खेळाडूंना ताबडतोब क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सांगायचं आहे तसेच सलामीची जोडी पाठवून द्यायचे नेरूळ पॅकर्स चला 46 धावांची गरज चला पहिला षट घेऊन गोलंदाज बोलस ने नंदेश भगत इज द ओपनिंग बॉलर राइट आर्म राउंड द विकेट पुन्हा एकदा जबरदस्त टाइमिंग आणि हा पहिला दमदार स्ट्रोक पहिला चौकार अप्रतिम फटका जबरदस्त ऑन ड्राईव ताकदवर स्ट्रोक्स संघाची धावसंख्या 4 वर जरा गेम जरा स्पीड अप
फटकत वगैरे राईट मोह द विकेट आणि हा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, चेंडू थोडासा खाली राहिला, बघा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वेगावर ठेवलं नियंत्रण, स्लोअर डिलिव्हरी, शेहेचाळीस आणि संघाची धावसंख्या 14 वर। चला टाइमपास नको प्लीज। आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा पुल केला, बघूया या ठिकाणी चेंडू झाला मिड विकेटला, फक्त एक धाव मिळेल, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाला थोडासा, फक्त एक धाव मिळेल, संघाचा टोटल स्कोर 15 वर 15 रन्स ऑन द बोर्ड। आणि ह्या पुन्हा एकदा येतील ते शॉर्ट मिड विकेटला, हो पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा दोन धावा, जिथे एक तिथं दोन धावा, संघाचा टोटल स्कोर 17 आणि षटक क्रमांक या ठिकाणी म्हणते पहिलं संपुष्टात 17, 6 चेंडू 17 धावा, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, 18 चेंडू आणि 29 धावांची गरज, खरं 46 धावांची गरज सामन्याची। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, टाइमपास नको, पिया दुसरं षटक घेऊन गोलंदाज। नेरूळ संघ 2 मॅच जिंकून बघूया, ज्या गुणतालिकेमध्ये बघूया, अव्वल सुशील पाटील यांचा संघ नेरूळ वॉरियर्स, नेरूळ इंडियन्स, 2 संघ टॉपला आहेत, दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले, म्हणजे त्यांचे झाले 4 पॉईंट। कारण प्रत्येक सामन्यासाठी जो सामना जिंकेल त्याला 2 पॉईंट आहेत, बघूया त्यांचे झाले 4 पॉईंट, नेरूळ वॉरियर्स आणि नेरूळ इंडियन्स। बोलस नेम रॉकी पठानिया, काय शिंदे आहे काय? अच्छा अच्छा, यस नेरूळ पठानिया, बघूया या ठिकाणी हो, यस दमदार टायमिंग आणि ह्या चेंडू हवेमध्ये, बघूया या ठिकाणी डिबिस्को पॉइंटला अप्रतिम, आणि फलंदाज या ठिकाणी प्रवीण बाद म्हणते, आणि हा संघाला पहिला हजरा, बघूया पहिला ब्रेक थ्रू, संघाची धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, पहिला गडी गारद। चला जरा चालू करा प्लीज, रॉकी पठानिया आणि हा पुन्हा एक चेंडू जाईल या ठिकाणी मिडऑनला, फक्त एक धाव मिळेल, संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 19-18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, जिंकण्यासाठी तब्बल अजून 28 धावांची गरज, 16 चेंडू आणि 28 असं समीकरण इक्वेशन आस्किंग रन रेट असेल, बघूया एक रंगतदार सामना, याच्यानंतर शेवटचा सामना शिवशंभू 11 आणि झोटिंग देव। आणि फक्त एक धाव, संघाचा टोटल स्कोर 19 वन लाईन।
आणि उद्या बरोबर 9:30 वाजता शार्पले पहिला सामनाचा रंगेल नेरळ वॉरियर्स आणि नंदेश 11 नेरळ वॉरियर्स म्हणजे सुशील पाडे यांचा संघ आणि नंदेश नेरळ फायटर्स दोन्ही संघ बरोबर 9:30 वाजता नेरळ फायटर्स नेरळ वॉरियर्स सुशील पाटील आणि विरुद्ध नंदेश भगत दोन्ही संघाला विनंती करतो बरोबर शार्पली 9:30 वाजता उद्या कारण उद्या हनुमान जयंती आहे बघूया कारण नेरळ गावामध्ये त्याचं फार मोठं प्रोग्राम असतं बघूया त्यांच्या गावात पालखी असते त्याच्या त्यानिमित्तानं कमीत कमी 5 ते 5:30 हा संपूर्ण प्रोग्राम उरकून घ्यायचा आहे चला चला टाइमपास नको प्लीज नवीन फलंदाज आणि हा दिशाहीन चेंडू यस वैर मारा दिशाहीन मारा एक धाव म्हणजे अवांतर धाव संख्येत बस संघाची धाव संख्या 20 वर राहिले अजून 26 धावांची गरज हे नाव काय रे बाबा फलंदाजाचं तेजस लेपकर आणि ह्या चेंडू झाली या ठिकाणी काव कॉर्नर एक धाव मुळे संघाचा टोटल स्कोर 22-21 राहिल्या 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर रॉकी पठानिया आणि ह्या पुन्हा एकदा या चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कवर राय चेंडू झाली या ठिकाणी डीप एक्स्ट्रा को डिबेश कॉबन यांच्यामधून एक धाव मुळे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 22 आणि राहिले 24 धावा आणि 12 चेंडू 24 धावांची गरज ट्वेल्व बॉल्स टू गो नीडेड 24 रन्स उर्वरित चेंडू 12 आणि धावा पाहिजे 24 आणि षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर बॉलिंग मार्क व तयार गोलंदाज आणि म्हणते कैलास ठाकूर देवेन मात्रे कैलास ठाकूर किती चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज कैलास ठाकूर फिरकूपट्टू बघूया डावकरे हाताचा जबरदस्त गोलंदाज चला चला गेम जरा चालू करा प्लीज 12 मध्ये 24 धावांची गरज आहे तिसरं षटक घेऊन गोलंदाज कैलास ठाकूर म्हणजे केटी 12 मध्ये 24 चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल अप्रतिम झेल लॉंगॉनला आणि उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 24 कैलास ठाकूर पहिल्या चेंडूवर पहिला बळी बघूया चेंडू होता वर पिच परंतु लॉफ्ट केला एलिव्हेशन कमी मिळालं बघूया उंची जास्त लांबी कमी आणि अशा प्रकारे फलंदाज विकेट क्रमांक सेकंड बॅक टू द पॅवेलियन हे त्याचं नाव काय रे झलगे नावाचं जयेश फलंदाज न्यू मॅन न्यू बॅट्समन नाव काय रे बाबा श्रीकांत निशान कैलास ठाकूर तयार आणि हा पुन्हा येस खोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा चेंडू झाला मिड विकेटला
आणि ह्या पुन्हा दोन धावेचा बेनिफिट आहेत. चांगलं कमबॅक करतो गोलंदाज, त्याच्यानंतर दोन धावा मिळतील. उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 22. 2.20 10 मध्ये 22 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 22 रन्स. एनआरबी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित निळगाव चषक 2022. हो अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, पुरेपूर फायदा उचलला बघूया. अप्रतिम गोलिंग अटॅक, जबरदस्त मारा. कैलाश ठाकूर भरोशाचा गोलंदाज 40+. पहिल्यांदा खेळायच्या मंगळमूर्तीमध्ये बघूया. बऱ्याच व्यावसायिक क्रिकेटपटू असतील. मिस्टर कैलाश ठाकूर तयार केटी. आणि हा येस अगेन दॅट इज डॉल बॉल. काय गोलंदाजी बघूया. फक्त 4 चेंडू मध्ये धावा दिल्या, फक्त 7, दोनच. काय गोलंदाजी बघूया. जबरदस्त मारा, जालिम मारा. अप्रतिम बॉलिंग अटॅक. मिस्टर कैलाश ठाकूर तयार बॉलिंग मार्कवर. 2 बॉल्स टू गो. आणि हा पुन्हा येस ओरपी चेंडू, पुन्हा चेंडू झाली आणि लॉंग ऑनला फक्त एक धाव आणि दोन धाव मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावा पाहिजे जिंकण्यासाठी 20. 27. कैलाश ठाकूर अप्रतिम बॉलिंग गोलंदाजी बघूया. येस पुन्हा एकदा काय गोलंदाजी बघूया. कैलाश ठाकूर दमदार गोलंदाजी, फक्त इनमिन 4 धावा दिल्या, एक विकेट. म्हणजे काय गोलंदाजी असावी बघूया. आणि शेवटच्या षटकात राहिल्या धावा 20. चला चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. कृपया मीटिंग नको प्लीज. निशांत त्यांना वॉर्निंग द्या प्लीज. टीम मीटिंग नको, कारण याच्यानंतर एक मॅच आहे जो बाकी आहे. 6:15 दिले आहेत, अन्यथा जो शेवटचा डाव फार त्रासदायक होईल. शिवशंभो 11 संघाने 9 बिंग घेऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षण. उद्या नेहरू फायटर्स आणि नेहरू वॉरियर्स या संघाने बरोबर शाप 9:30 वाजता इथं हजर राहायचं. बघूया रिपोर्टिंग करायचं. आपला पहिला सामना 9:30 चालू होईल. आणि हा शेवटचा गोलंदाज कुशल म्हात्रे. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. नो टाइम पास. आणि हा आउटसाइड द्या स्टंप. यस दिशाहीन चेंडू, व्हाईटचा इशारा. एक धाव मिळेल. 6 आणि 19 21. 6 बॉल टू गो रिक्वायर्ड 21 रन्स. 19 वही बोल रहा है मैं. खरं 20 धाव पाहिजे होते बघूया. 6 मध्ये 19. कुशल आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला हवेमध्ये. लॉंग ऑनला अप्रतिम छेल. कशाला आपटो बरं आहे अर्जुन. चार चेंडू 19 धावांची गरज. 5 चेंडू 19, कारण पहिला चेंडू वाईट होता. सर या लवकर प्लीज. तर या ठिकाणी सागर मांडवकर यांना विनंती करतो. आपण स्टेजवर या प्लीज. सागर मांडवकर नेरेगावचा बुलंद आवाज. सागर मांडवकर ज्या नाईट स्पर्धा असतील
नेरेगावची स्पर्धा असतील आजूबाजूच्या परिसरात हे पंचकृतीतील एक जबरदस्त समालोचन मस्त स्कोरिंग सात आठ लिहून ठेवा तीन दिवस आणि सागर मांडवकर ज्याने दिवसभर अतिशय अफलातून समालोचन देणार या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतो राजा भगत सागर मांडवकर शाल आणि सन्मान चिन्ह गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं की सागर मांडवकर यांना नाही नाही जाणार ना त्यांच्याबरोबर आहे याच्यावर जाईल जाणार आहे तो सत्कार करून घ्या तर स्पर्धेचे गोडाटवर सन्मान चिन्ह आणि शाल त्याचे गुच्छ सन्मानित करा बघूया धन्यवाद देतो सागर मांडवकर अतिशय चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून अतिशय खुमादार समालोचन सागर मांडवकर नेरेगावचा बुलंद आवाज कळलं चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज कारण नंतर मात्र जो सामना आहे बघूया शेवटचा डाव चार चेंडू 17 धावांची गरज अरे किती टाइम लागला फक्त दोनच बॉल फेकले तुम्ही पाच मस्त जास्त आले चला घेऊन मला स्पीड करा प्लीज उर्वरित चेंडू बाकी 3 आणि धावा पाहिजे 13 धावांची गरज 3-13 असे हे समीकरण विचित्र अवस्था 3 चेंडू 13 धावांची गरज आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू जाईल या ठिकाणी 4 धावा मिळतील येस 2 चेंडू मध्ये राहिले या ठिकाणी 9 धावा 2 बॉल्स टू गो रिक्वायर 9 रन्स आणि जर आता या ठिकाणी हा चौकार आला किंवा षटकार तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक कधी बघूया 2 चेंडू हा चेंडू मात्र या सामन्याचं भवितव्य ठरवेल आणि सामना संपल्यानंतर लगेच या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या प्लीज झोटिंग देव आले आणि हा येस आउटसाइड द अपस्टंप पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी येस जवळजवळ सामना या ठिकाणी गमावलेला बघूया राहिलेला फक्त इनमिन शेवटचा चेंडू आणि धावा मिळते पाहिजे 9 आणि पंधरांदा नो बॉलचा इशारा आहे का बघूया या ठिकाणी आणि फ्री हिट नो बॉल 1+2 म्हणजे कंपल्सरी 6 धावा आणि म्हणजे दुसऱ्याला आउट झाला म्हणजे अजून जरी षटकार मला तरी फरक पडणार नाही जर मात्र व्हाईट फेकला तर म्हणजे अजूनही चान्स आहे वेळ गेलेला नाही आहे बघूया
चले बाबा लवकर जा बा प्लीज। चला चला लवकर वाढू द्या प्लीज, ये लवकर शेवटचा चेंडू आहे बाकी। फलंदाज, व्हाट इज द नेम ऑफ द न्यू बॅट्समन? रोहन। अब काय आला अरे या मलाटेस झाला की ते एक तास जास्त आहे ना या सामन्याला, मग एक तास 15 मिनिटं झाली याला। चला शेवटचा चेंडू, चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुशल मात्रे ते विनंती करतो, जयवंत पाटील यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करा। बघे जयवंत पाटील, कुशल मात्रे या लवकर मॅन ऑफ द मॅच, चला सामना चालू करा आणि पहिली सलामी जोडी पाठवून द्या। तर ही शेवटची इनिंग या ठिकाणी साकारतील तर सागर मांडवकर यांनी दिवसभरात अतिशय अप्रतिम अफलातून समाल